शाहरुख खान कोणाला भेटायला आला होता नेमका या भेटी मागचं कारण काय? अनेक तर्क विस्तर्क लढवले जातात. माहिरा खान चित्रपटात आहे रईस, त्याला कदाचित विरोध होईल, प्रमोशन साठी ती भारतात येणार आहे, असे अनेक विषय आहेत. काय यातला विषय? मला असं वाटतं या तिन्ही चित्रपटांचा मागे ज्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्याच वेळेला तो विषय संपला होता की याच्या पुढे ते घेणार नाही. आत्ताचा विषय असा होता की मध्यंतरी काहीतरी बातम्या आल्या काहीतरी ते माहिरा खानला प्रमोशन साठी काहीतरी फिरवणार आहेत, तर असली कुठची गोष्ट होणार नाहीये एवढं फक्त सांगायला आलं. म्हणजे माहिरा खान भारतात येणार नाही? येणार नाही. आणि म्हणजे त्यामुळे ती फिल्म प्रमोशनलाही नसेल? फिल्म प्रमोशनलाही नसेल. रितेश सिद्वानींनी असा दावा केला की ते प्रमोट सुद्धा करेल सिनेमा असा. नाही नाही नाही, ते काहीतरी त्याच्या बोलण्यात काहीतरी ते मीडियाने उचललं, परंतु आता त्याच्यासाठीच ते आले होते आता. आणि तेच सांगत होते की असला कुठचाही विचार आमच्या मनात नाही आणि असली कुठची ते प्रमोशनसाठी फिरवणार नाही. त्या जोपर्यंत या दोन देशांमधले संबंध सुधरत नाहीत तोपर्यंत आमचा कुठचाही विचार नाही आणि आम्हाला असली गोष्ट करायची पण नाही आणि याच्या पुढे आम्ही कोणाला घेणार पण नाही. आणखी काही बऱ्याच वेळ बैठक झाली, त्यामुळे म्हटलं की काही कौटुंबिक काही पाहुणचार कसा झाला शाहरुख खानचा? पहिल्यांदा शाहरुख खान तुमच्या भेटीला आला? नाही, याच्या अगोदर दोन तीनदा येऊन गेले. वेगळ्या दिवशी, खास दिवशी आज तुमच्या घरी आला होता. ईद आहे उद्या, त्या पार्श्वभूमीवर काही शुभेच्छा किंवा? नाही नाही, उलट आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. शुभेच्छा. ओके ओके, चला बोला. कुछ नहीं, तो महोदय जी ने चालू किया है.